शिखांचे 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांचा आज जन्मदिवस अर्थात पौष शुद्ध सप्तमी. आजच्याच दिवशी 1666 साली त्यांचा जन्म झाला. अत्याचारी मुघल राजवटीविरुद्ध बंड पुकारणाऱ्यांमध्ये गोविंद सिंग आणि त्यांनी स्थापन केलेल्या खालसा पंथाचं नाव हे अग्रस्थानी घ्यावं लागतं. गुरु गोविंद सिंग यांचा जन्म आजच्या बिहारमधील पटणामध्ये झाला. त्यांना गोविंद राय या नावानं ओळखलं जात होतं. मार्च 1672 गुरु गोविंद सिंग आपल्या कुटुंबासह पंजाबमधील आनंदपूरमध्ये स्थलांतरित झाले आणि तिथेच त्यांनी पंजाबी, संस्कृत आणि फारसी भाषेत शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी युद्धकलेचं प्रशिक्षण सुद्धा आनंदपूरमध्येच घेतलं. 1675 त्यांचे वडील अर्थात शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या मृत्यूनंतर गोविंद सिंग मार्च 1676 शिखांचे 10वे गुरु बनले आणि त्यांना गुरु गोविंद सिंग या नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी शीख गुरूंचे सर्व उपदेश गुरु ग्रंथ साहेबमध्ये संग्रहित केले. शिखांच्या नावापुढे सिंग लावण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. गुरूंचे उत्तराधिकारी ही परंपरा त्यांनी बंद केली आणि गुरु ग्रंथ साहेब हा एकच ग्रंथ गुरुस्थानी मानण्यात आला. युद्धासाठी नेहमी सज्ज राहण्यासाठी त्यांनी 5 ककारांची मांडणी केली. त्यामध्ये केस, कडे, कंगवा, कच्छा आणि कृपाण यांचा समावेश आहे. चंडी दिवार नावाच्या गुरु गोविंद सिंग यांच्या रचनेला शीख साहित्यात विशेष महत्व प्राप्त आहे. गुरु गोविंद सिंग यांनी हिंदू धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी तसंच मुघल शासनाविरुद्ध लढण्यासाठी 1699 खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद नष्ट करून समानता प्रस्थापित केली. खालसा पंथानं गुरु गोविंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली मुघल शासनाला जेरीस आणलं होतं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 1680 निधन झाल्यावर औरंगजेब स्वतः महाराष्ट्रावर चाल करून आला. त्यामुळं गुरु गोविंद सिंग यांच्याशी पुढील युद्ध औरंगजेबचा सेनापती वजीर खान यानं सुरू ठेवलं. मुघल सम्राट औरंगजेब यानं गुरु गोविंद सिंग यांना ठार मारण्याचे नानाविध प्रयत्न केले पण त्यात त्याला कधीच यश आलं नाही. वजीर खान आणि गुरु गोविंद सिंग यांच्या चमकोर इथं झालेली लढाई ही विशेष महत्वाची ठरली. गुरु गोविंद सिंग हे त्यांची मुलं आणि 40 साथीदारांसोबत चमकोरला विश्रांतीसाठी थांबले असता मुघल सेनापती वजीर खान यानं गुरु गोविंद सिंग यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून गुरु गोविंद सिंग सुखरूप निसटले परंतु त्यांची 2 मुलं अजित सिंग आणि जुझार सिंग आणि त्यांचं शीख सैन्य शहीद झालं. पुढे सुखरूप निसटल्यावर गुरु गोविंद सिंग यांनी औरंगजेबास पत्र लिहून खडसावलं होतं जो नंतर जफरनामा म्हणून प्रसिद्ध झाला. तसंच त्याच दरम्यान फत्ते सिंग आणि जोरावर सिंग यांचं बलिदानही सर्वश्रुत आहेच. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बहादूर शहा यांना गुरु गोविंद सिंग यांना भेटण्यासाठी निमंत्रण पाठवलं होतं. याची खबर मुघल सेनापती वजीर खान याला लागताच त्यानं गुरु गोविंद सिंग यांना जीवे मारण्यासाठी आपले 2 गुप्तहेर गोविंद सिंग यांच्या सैन्यात पाठवले. या 2 अफगाणी गुप्तहेरांनी गोविंद सिंगांचे सैन्य नांदेडमध्ये असताना त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यात गोविंद सिंग गंभीर जखमी झाले आणि पुढे नांदेडमध्येच 1708 साली त्यांचा मृत्यू झाला.